एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आंब्याचा गर एक कप घ्यायचा आहे चवीनुसार साखर घ्यायची आहे तर साखर मी अर्धा कप घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता याला आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया तर याचं छान असं आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊया जर तुम्ही आंब्याचा रस घेणार असाल तर साखर पिटी साखर घाला आणि त्याचबरोबर अर्धा कप तेल घालायचं आहे फक्त यामध्ये शेंगतेल किंवा मस्टर्ड ऑइल वापरायचं नाही व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे तर हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घालणार आहोत जर रवा बारीक नसेल तुमच्याकडे जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि त्याच्यानंतर घाला त्याचबरोबर एक चिमूटभर मीठ घालायचं आहे त्यामुळे छान टेस्ट येते आता याला आपण व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे एकाच दिशेने असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे हे मिक्स झालेलं आहे आता दहा मिनटं आपण याला झाकून ठेवूया इथे एक कढाई मी ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये एक मी जाळी ठेवलेली आहे आणि आता हे स्लो गॅसवरती आपल्याला दहा मिनटं प्रिगीट होऊ द्यायचं आहे तर इत याच्यामध्ये मी केक तयार करणार आहे तुम्ही डब्यामध्ये बनवू शकता केक याला आपण ऑइलने ऑइल सगळीकडे डब्याला लावून घ्यायचं आहे तेल सगळीकडे लावल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एक चमच मैदा घालणार आहोत गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल हे आपण व्यवस्थितपणे याला पसरून घ्यायचं आहे तर हे छान तयार झाले आहे आणि इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला जो हा रवा आहे तो छान फुलला आहे रवा जर असं घट्ट वाटत आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे जरासं घट्ट वाटत आहे यामध्ये मी एक चम्मच दूध आणखीन घालते आणि मिक्स करूया तर आपले हे जे मिश्रण आहे परफेक्ट तयार आहे जास्त घट्टही नाही पाहिजे जास्त पातळी नाही पाहिजे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा आणि अर्धा चमच दूध घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं मिश्रण तयार आहे आपण या डब्यामध्ये हे मिश्रण काढूया तर सर्व मिश्रण काढलेलं आहे टॅप करून घेऊया म्हणजे बबल्स असतील तर ते निघतील आता यामध्ये आपण चमचाने असं वरतून व्यवस्थितपणे प्लेन करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला काजू बदाम पिस्ताचे जे काप आहेत ते टाकायचे आहेत इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि ही जो कढई आहे ही सुद्धा छान प्रिहीट झालेली आहे यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती तीस ते चाळीस मिनटं आपल्याला केक हा बेक होऊ द्यायचा आहे छान वास आला ना त्या समजून जायचा केक तयार आहे तर छान वास आहे चाळीस मिनटं झालेली आहेत चाकूने किंवा अशा पद्धतीने टूथपिकने आपल्याला केक शिजला की नाही ते कळतं तर टूथपिकला काही लागलं नाही म्हणजे आपला केक तयार आहे केक थंड झाल्याच्यानंतर चाकूच्या साह्याने त्याच्या ज्या कडा आहेत त्या अशा सेल करून घ्यायच्या आहेत आणि एका प्लेटवरती आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे तर मस्त आपला हा जो केक आहे छान असा तयार झाला आहे सॉफ्ट झालेला आहे खूप छान हा केक तयार होतो आता आंब्याचा सीझन आहे तर नक्की ट्राय करा पहा कापतानासुद्धा कळतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद